चल चले आमची प्रेस जी आहे पहिल्या जिथून तुमची सगळ्यांच्या पहिले स्वागत करता पहिले सुवाते आणि प्रत्येक फावटी आम्ही जे विषय म्हणता तिथून माझा सदांच आरोप असता सरकारचेर की हे प्रमोद सावंतचे सरकार जे गोय राज्यांना हे सरकार राज्य आमचे गोय राज्य हे उद्योगतीकडे आणि दिवाळखोरीकडे वरपाक लागलेले आहे. आता हो आरोप कित्याक करचो कसो दिसता की ज्या तरेन पळय मंत्री आणि सरकार चालला त्या तरेन हे स्पष्टपणान जाणवता आणि आता तिथून खंय तरी ॲडवोकेट जनरल जो राज्यात सल्ले दिवपी असता तोय खंय तरी हितून सामील झाला आणि ताका लागून आता स्पष्टपणान सारखे जाणवपाक लागला की राज्य जे आहा हे गोय राज्य हे प्रमोद सावंताच्या नेतृत्वा सकयल आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकाराचे जे नेतृत्व करता प्रमोद सावंत त्याच्या सकयल हे राज्य उद्योगतीकडे आणि दिवाळखोरीकडे चाललंय दिसता. आता एका हे म्हणपाक कारण कितें की सध्या म्हादाईच्या विषयाचेर आयज हांव सखोलपणान हांगासर उजवाड घालपाक सोदता आणि म्हादाईच्या विषयाचेर पयली पासून स्टार्टींग पासून जेन्ना हो विषय जेन्ना येयलो राज्यान उपस्थितीत झालो आणि दिगंबर कामत सरकारान त्या वेळाचेर ट्रिब्युनल स्थापन केले सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ट्रिब्युनल स्थापन झाले त्या ट्रिब्युनलाचेर कितल्योश्योच परत परत हियरिंगां झाली आणि 2018 विनोद पालयेकर जेन्ना मंत्री आसलो गोवा फॉरवर्डाचो त्या वेळाचेर ट्रिब्युनलाचो अवॉर्ड पास झालो आणि तो अवॉर्ड पास झाल्या उपरांत तितून हांव डिटेलान वचना म्हणून तितून 2.0 MMTMC उदी हे ते सगळे डायवर्ट करपाचे हे ते सगळे तितून त्यांना सांगले गेले अवॉर्डात आणि तो अवॉर्डाचे मोठ्या प्रमाणात त्या वेळाचेर आम्ही स्वागत केले पण आम्ही त्याच्यावर टीका केली एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून कारण की ते 2.0 हे ते आणि डिटेल पण जे त्या वेळार असले हे सगळे वळोवपाक पळय जी मान्यता दिल्ली तितून त्याच्यावरूय मोठ्या प्रमाणात आम्ही त्या वेळाचेर आक्षेप घेतलेले आणि जो अवॉर्ड पास जाता सदांच तो अवॉर्ड पास जाता थंय राज्य सरकारचे काम कितें असता की तो जाता तितलो लळोवन दवरप अवॉर्ड ताका खंयच तो ताका फुडें वचपाक दिवप नासता आणि गोंय सरकारचे सुद्दां काम म्हाका दिसताले की तो अवॉर्ड जो पास जाला 2018 हो खंय तरी हेंच्यांनी लळत थंयच दवरपाक जाय आसलो पूण दुर्दैवान तो अवॉर्ड पास जाल्या उपरांत कर्नाटक राज्य जे आहा ह्या कर्नाटक राज्यान तो अवॉर्ड नोटिफाय करपाक सुप्रीम कोर्टान पेटिशन घातले त्या वेळाचेर आणि सिनियर ॲडवोकेट गोय राज्याचे म्हणून सिनियर ॲडवोकेट दातार जे अपियर झाले गोवा सरकाराक सुप्रीम कोर्टान त्या वेळाचेर सुप्रीम कोर्टान त्यांच्यानी गोवा सरकारा मार्फत ताका कन्सेंट दिले आणि तो कन्सेंट दिल्या उपरांत हो अवॉर्ड सगळो नोटिफाय जावन आयज त्याचो स्टॅट्यूट जावन कर्नाटक एक कायदो म्हणटाचो आयज वापर करपाक लागलेलो आहा. सगळे जे चल्ला पळय ते आता उदीक वळोवपाक किंवा बांदकाम जे संदर्भात चल्ला ते आता ह्या संदर्भात असेंब्लीन विजय सरदेसायान आमचो प्रमोद सावंताक त्या वेळार प्रश्न विचारलेलो की हो दातार हेणी कन्सेंट कशें दिले काय म्हणून पुणून जे हांव म्हणटा दिवाळखोरीकडे आणि उद्योगतीकडे व्हरणारो मनीस प्रमोद सावंत ह्या मनशान दडडडीत विधानसभेचो सुद्दां फोटींगपणा उलोवपाक त्या वेळाचेर वापर केलो आणि विधानसभेन सुद्दां हेणी सरळ उत्तर दिले की आम्ही कन्सेंट दिवपाक मान्यता दिवंक नासले आणि काही दिसांनी हो विषय गाजल्या उपरांत सिनियर ॲडवोकेट जे आहात दातार यांच्यानी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सरळ गोय सरकारान आपल्याक कन्सेंट दिवपाक लायलेलो ही भुमिका त्यांच्यानी उघड केली हे सगळे रिकॉर्डाचेर आहात सगळ्यो गोष्टी पण आता खंय तरी गोय सरकार कन्सेंट दिवन सगळे नोटिफाय जावन उदीक वळोवपा आनी सगळे बाकीचे जे प्रोसिजर त्यांच्यानी सुरवात केल्या उपरांत खंय तरी हांगा शेपडे बडयता भारतीय जनता पार्टीक हे आसा म्हणून दुख्ख जाता किंवा आम्ही नेतृत्वा सकयल अशें करता तशें करता हे जे उलयता तांकां खंयच हांकां नैतीक म्हणटा ते उलोवपाक नैतिकता म्हणटा ती उरलेली ना आयज हांगासर अशें दिसून येता. काही दिसा पयलीं जेन्ना तुमकां खबर आसतली काही प्रेस मिडिया लोकांक की मळ्यांच्यान पाट्याचेर जेन्ना तो पूल बांदला तेन्ना त्या पुलाचेर उद्घाटन करताना मनोहर पर्रीकरान अशेंच त्या वेळाचेर आमकां ॲक्टिविस्टांक आव्हान दिल्लें त्या वेळार कितें म्हणू की हे ॲक्टिविस्ट जे आहा हे नाका त्यो भानगडी घेवन कोर्टान वयता पूण तेंच्यांनी म्हादाईचेर खंय तरी कोर्टान वयचें आनी दुसरेच दिसा एका प्रेस कॉन्फरन्स घेवन आमी उत्तर दिल्लें त्या वेळाचेर की मनोहर पर्रीकरान इमिजिएटली म्हादाईची कागदपत्रां जी आहा ती सगळीं आझाद मैदानार हाडची आनी आमकां सोपोवचे ॲक्टिविस्टांक आमी तुमच्याकून सरकाराकून बऱ्यापैकी अभ्यास करून तो म्हादाईचो विशय घेवन सुप्रीम कोर्टान मांडून
तुमकां जिखोन दाखयता म्हणून त्या वेळाचेर म्हाजो स्टेटमेंट आसा सगळो. आनी आयज हांव परत वय म्हाजो स्टेटमेंट रिपीट करता की राज्याचो जो मुख्यमंत्री आहे का तुमच्या माध्यमातल्यान आव्हान करता तो तर म्हाका मेळपाकूय सोदिना, तो भियाता म्हाका, कित्याक ती म्हाका खबर ना. म्हणटकूच राज्याचो मुख्यमंत्र्याक आव्हान करता हांगासर तुमच्या माध्यमातल्यान आनी गोंयच्या जनतेच्या माध्यमातल्यान कोण जे पळयता ही प्रेस तेंच्यानी ताका सांगचे प्रमोद सावंताक की आजुनूय आमी हांव सुदीप तमणकर तयार आहे एक्टिविस्ट म्हणून सगळीं कागदपत्रां हाड ह्या आझाद मैदानाचेर दवर आनी हार मान. आजुनूय आमी हो विशय सुप्रीम कोर्टान व्हरोन तडीच लावपाक आमकां ताकत हा, हिम्मत आनी आमचे कडेन अभ्यास हा, कळ्ळें न्हू. तेन्ना परत एकदा ताका आव्हान करता. आनी आयज स्टेटमेंट जी काल एडवोकेट जनरलान राज्याच्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आनी स्टेटमेंट काडला तेणी काल, दुर्दैव शिकलेलो मनीस राज्याचो एडवोकेट जनरल ज्यांनी मार्गदर्शन करा तो आयज एडवोकेट जनरल राज्याचो स्टेटमेंट काडटा की लोकांनी खंय आंदोलन करचें म्हणजे तुका तुझ्या शिक्षणाचेर येना काय म्हणून प्रश्न चिन्ह पडटा हांगासर. आयज तूं जेन्ना तुका कॉन्फिडन्स ना तेन्ना तूं लोकांक अपील करता की लोकांनी आंदोलन करचें म्हणजे तुमचें चल्लां कितें काय म्हणून हांगासर प्रश्न पडटा. आरे ज्या हक्काक लागून पेडण्या भागांत चार दिसूच पयलीं जे आमी आंदोलन थंयसर चालू केल्लें आमकां टॅक्सी स्टँड येलो ब्लॅक टॅक्सी स्टँड मेळचो म्हणून थंय तुमी 144 लायता आनी हांगासर परत सांगता आतां कितें लोकांनी आंदोलन करचें म्हणजे 144 परत लावपाची तयारी केल्या काय म्हणून सरकारान प्रस्न पडटा. पूण अशें सरकार खंयच्या मार्गान चलता आनी कितें पळय चलता पळय हें कळपाक हांगासर मार्ग ना. ताका लागून हांव एकूच सांगपाक सोदतां हांगासर राज्य सरकाराक की हो विशय तुमच्या हातीन आतां उरोंक ना, तुमचे हेतूच प्रामाणीक ना. पळय कितें आसा न्हू, खंयचोय तर हेतू प्रामाणीक आसा. आयज परेन आमी जे विशय घेवन वयता ते हेतू प्रामाणीक आसता रेचो आनी ताका मागीर देवाचे आशिर्वाद लाभता. आयज आमी प्रत्येक गोश्टीचेर देवाच्या आशिर्वादान न्याय मेळयता, देवाचो आमकां पूर्ण पाठिंबो आसा, तसो देवाचो हुकूम ह्या चोरांक ना हांगासर, पसारकाराक तर नात, कित्याक हेणे राज्य सारके हितून घातलेले आहा. ताका लागून शेवटी हांव ताका इतलेंच सांगात की पसारकारा पसारकाराक कदेलो सोडून वचरे घरा, पसारकारा पसारकाराक कदेलो सोडून वचरे घरा. हीच तुजी आयज लायकी आहा, म्हादाई आवय म्हणणारो तूं. आयज आवयचेर जर कोण अत्याचार करता जाल्यार पसारकारान आनी तोंड घेवन कितें म्हणून लोकां फुड्यान येवप आनी हो थंय मिटिंगो घेता टॅक्सीवाल्यांक सोतोवपाक किंवां आनी बसवाल्यांक पयर लज नासलेले तरी आनी बिरेस्तारांक मिटींग घेता. आतां खंय राज्याच्यो त्यो सगळ्यो बशीच घेवंक सोदता. आरे 400 कोटी रीण जालें तुजें कालच्या डिसेंबरान आनी तुजी उबो रावपाची तरी ताकत आहा. मनशाचें कितें आसता, मनीस रीण सुद्दां जर काडलें जाल्यार ताका एक कॅपेसिटी आसता किंवां मनशाची ताकत आसता एक उबें रावपाचें आनी कितें. 400 कोटींचेर आंकडो पावलो रीण काडून आनी तरी तुमची आनीक हिम्मत कशी जाता, हें घेवया तें घेवया. अरे मोपाचेर तुमकां आतां पूर्णपणे अपयश येयलां, खंय गेलें हेप तुमचें आनी कितें गेलें. पयर पयरच्यान 3 दीस लोक ते सफर जाता हांगासर, आख्खे जग पळयता हांगासर. आनी तुमी जर खंय गेले प्लॅनींग बसून तुमी खंबानी खंय गेलो आतां, आतां दुसरो मिटर केली हेरा फेरी तर दिश्टीच पडना 2 दिसांक. आरे कांयच कळना कितें चल्लां तें म्हूण ताका लागून आतां हांकां एकूच म्हाजें आव्हान सारकें पसारकारा कदेलो सोडून वचरे घरा. इतलेंच तुजे कडेन उरलां आनी ते म्हादाईचो विशय परत एकदां हांव रिपीट करता, हो म्हादाईचो विशय काडून ह्या आझाद मैदानार हाड. आमचे कडेन दीस ओपन एक्टिविस्टा कडेन, आमकां ताकत आसा तो सुप्रीम कोर्टान व्हरोन बऱ्या पैकी वकील काडून आमच्या पयशांनी काडटा, सरकारच्या रुपयाची गरज ना. आमी तो विशय सुप्रीम कोर्टान व्हरता आनी परत तो ट्विस्ट करपाची ताकत आमचे कडेन आहा. तुमकां कितें विचारपाक जाय सर? पावून श्रीपाद नायक स्टेटमेंट केलो की आपूण रिझायन जाता, भाऊच्या स्टेटमेंटाक तुका वेल्यू आहा कोण दिसता? भाऊचे पयली विचारप कितें, कोणूय दिसलो आई खंय आहा बाबा खंय आहा, तेजो बाबा मेलो हरशी तरी भाऊ विचारता आई खंय आहा बाबा खंय आहा. पूण म्हादाई आतां काबार जाली, कर्नाटकान वळयली आनी भाऊ आतां येता उठून म्हणजे कितें इलेक्शनाक स्टंटबाजी चलयल्या भाऊन कितें म्हणटकूच भाऊचे बी पळय ते स्टेटमेंट बी पळय ते कांय अर्थ ना. भाऊ कांय विचारलें न्हू तेच दिसा फोन करून, भाऊ तूं राजिनामो खऱ्यांनीच दिता काय म्हणून. दुख्ख जाता म्हणलें म्हाका, कित्याक भारतीय जनता पार्टीन दुसरो कोण तरी म्हणलें गुडघ्याक बाशीन बांदून तयार रावलो म्हटलें. भाऊन कितें सांगलें, मिडियान ही बातमी चलयल्या म्हणून, आपणेन दिवंक ना म्हणून सांगलें राजिनामो. हांवें विचारलेलो फोन करून. ओके, दुसरो विशय म्हणटा दामणकर, आतां जेन्ना तुमी कितलेच विशयांचेर तुमी झगडटा आसा, सो म्हादय विशय जेन्ना म्हणटा, सो तुमच्या सायडीच्यान कितें इनिशिएटिव्ह आसतले? सांगलें न्हू हांवें, सरकारान आयच्या आयज
सरकारा पर्यंत पावय बेश्टे तामणकर तामणकर म्हणू नका वचून तेका सांग क्लियर की तामणकराकडे आझाद मैदानार हाडून सगळ्यो फायली सोपोवन दी आमी तो विषय वॉरंट ट्विस्ट करून सुप्रीम कोर्टान घडोवपाची आमकां ताकता पैसे सुद्दां नाका सरकाराचे वकील सुद्दां आमी काडटा हय आमी प्रशांत भुशणा कडेन सगळें उलोवन सुद्दां दवरला आनी डिस्कस केला आनी राज्याचो माजी एडवोकेट जनरल आत्माराम नाडकर्णी हेचे कडेन सुद्दां एडवायस घेतल्या सगळी आजून तुका सांगले न्हू हेतू प्रामाणीक जाव मनशाचो हेतू जर प्रामाणीक आसा ट्रान्सपरंसी हय कित्याक ओप नाका दिसता डिपेक्ट कित्याक आरे कन्सर्न दिवपी कोण येत लोक न्हू मागीर परत सांगूया न्हू कन्सर्न दिणाऱ्यांक एक्सपोज करुया न्हू सोमते सुप्रीम कोर्टान गेंगा ऑथॉरिटी नासतना दिल्या म्हणून हेंच्यानी पण हो इश्यू सॉल्व जातलो म्हणटा करुया मरे करुया न्हू सरकारान सांगून न्हू ह्या आझाद मैदानार येवन बरोबर बरोबर हाडुया हाडुया हांव चॅलेंज दिवन सांगता न्हू सरकारान दिवन न्हू हाडून आपले कडेन जायना म्हणून सांगून स्टेटमेंटाक कांयच ना न्हू हांव स्टेटमेंट करिना हांव अपील करता सरकाराक चॅलेंज दिता की हाडून दिया सगळे पेपर आनी डिक्लेअर करा की आमचे कडेन कांयच जायना सुप्रीम कोर्टान आमी झगडटा म्हणून सांगले न्हू सांग तुमी म्हणटा की हो सरकार आहा पळय तो सिरियस घेयना म्हणून इशू हय घेत ना न्हू कित्याक पळय जेन्ना पॉलिटिकल पार्टी पळय ती सबंद देशाची पॉलिटिकल पार्टी भारतीय जनता पार्टी तेका कितें आहा वयले सेंट्रल लिडरशीप पळय आहा तेणी सांगले हांकां ताकत आहा उलोवपाक आ तेका हांकां गोंयच्या प्रमोद सावंताक तरी ताकत आहा मनोहर पर्रीकर जाल्यार एक दोन शाणपणां सांगून येतलो आसलो केंद्रान हेका ताकत आहा पसरकराक तेणी फक्त तुमकांच मिडियांक शाणपणां हांगपाची चल्ले बस रे सांगले मरे चल वच हीच भाषा उलोवपाची आनी मनोहर पर्रीकराच्यो स्टायली मारल्यो म्हणून मनोहर पर्रीकर जायना कळ्ळें न्हू त्या कितें आहा ती धमक लागता डिसिजन घेवपाची कॅपेसिटी लागता आनी सांगलें मरे राज्याचो एडवोकेट जनरल जर आयज सांगता की लोकांनी आंदोलन करचें म्हणून तुमकां कळना हेंची मनस्थिती खंय पावल्या ती आनी आंदोलन करणाऱ्यांक 144 लायता हक्काक लागून आपले लडटा तेंकां सिग्नेचर कॅम्पेनिंग स्टार्ट करता म्हणटा कांयच गरज ना कांयच ते फोटींग रे बीजेपी तो कोण शिकंडी तो हो बसला तो मरे सदारण तनावडे तो शिकंडी मरे तेजे कडेन कितें जाता आ तो मुरगाट्ट्या रिचरूच कळटा न्हू अवकात कितें मनशाची पळय ती तेका पळया रे पयली उबो रावंक जातालें सारको टायट मानेन उबो राव म्हणून सांग तो पळय मुरगाट्ट्या रिचरूच कळटा अवकात कितें पळय कितें उलयतले कोणा कडेन आ आवयक म्हणणाऱ्यांक इकपी मनीस हे कन्सर्न दिलो तर कळटा न्हू त्या दातारान हांकां एक्सपोज केलें मरे हांव कितें घडयल्ल्यो गोश्टी सांगता रिकॉर्डार आहा मरे आनी तूं मळ्याचे ते पुलाची पळय तूं तेन्ना पत्रकार तूं आहलो ते प्रेस कॉन्फरन्स हांवें सरळ सांगलेले तेका दुर्गादास कामतान हांवें प्रेस घेतलेली याद आहा ती बी कुन्ना हॉलांनी सांगलेले ती पेपर हाडून आमचे कडेन आमी तुका विजय मेळोवन दाखयता माध्यायीचेर म्हणून हांचो हेतू प्रामाणीक ना पळय कितें आहा न्हू आमी देवाक मानणारे लोक हेतू जर तुजो प्रामाणीक आहा ट्रान्सपरंसी तुजे कडेन आहा न्हू जाल्यार आमी हेंच्या भाशेन देवळांनी पयशे दिवंक वचना आमी देवाक सारके मनांच्यान मानता आनी पांयां पडटा तेंकां देवाचे आशिर्वाद आहा हेंची परिस्थिती कितें जातली पळय मरे कितलेंच राजकारणी पळय हेंची परिस्थिती पावल्या ती पळय आतां डीपीआर दिला तेजेर स्टे हाडूं शकता म्हणटा तूं हय 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 आमी स्टडी केल्या न्हू हांव पळय इतले दीस हांव कित्याक येवंक ना हांगा प्रसिद्धी घेवपाक आयज कित्याक येता म्हणजे 4-5 दीस फाटले हांव मोपाचे हितून बिजी आसलो तो विशय सुटावो जाल्या उपरांत 2 दीस हांवें अभ्यास केला न्हू सगळ्या वकिलां कडेन उलयलें हांवें सांगलें मरे नांवां सांगलीं मरे आत्माराम नाडकर्णी कडेन डिस्कस केला प्रशांत भुशणा कडेन डिस्कस केला सरळ नांवां सांगता दिया पेपर हाडून आझाद मैदानार आर्मा ना जायना म्हणून सांगा आमचे कडेन दिया हाडून आमचे कडेन आमी वयता पयशे सुद्दां नाका म्हणून सांगले पयशे सुद्दां नाका सरकाराचे आमी वयता लडपाक